विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण भारताचे वेगवेगळ्या राष्ट्रांशी असलेले संबंध आपण अभ्यासत आहोत. आतापर्यंत आपण अभ्यासलं भारत चीन, भारत पाकिस्तान, भारत रशिया. आता आपण अभ्यासणार आहोत काही देशांचा जो समूह आहे त्या समूहाशी असलेलं भारताचं असलेलं नातं. सर्वप्रथम अभ्यासूया भारत आणि युरोपियन राष्ट्र. युरोपियन राष्ट्राशी भारताचे व्यापारी संबंध खूप पूर्वीपासून होते. फ्रान्स, जर्मनी या देशाशी भारताच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणे हे दोन्ही देश भारतात गुंतवणूक करतात. शस्त्र निर्मितीचं तंत्रज्ञान देखील भारताला युरोपियन राष्ट्राकडून मिळत आलेलं आहे. खुल्या व्यापारावर दोन्ही राष्ट्रांचा भर असल्यामुळे भारतामध्ये आणि युरोपियन राष्ट्रामध्ये अनेक बाबतीत सहकार्याची भूमिका दोघं राष्ट्रांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. हवामानाचा बदल असेल, ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा, संशोधन, रेल्वे व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा, दहशतवाद या संदर्भातील अनेक करार, सहकार्य करणारे करार दोन्ही राष्ट्रांमध्ये झालेले आहेत आणि भारताच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण पाहणार आहोत भारताचे जसे युरोपियन राष्ट्राचे संबंध आहेत विद्यार्थी मित्रांनो, तसेच भारतातील आफ्रिकन देश, आफ्रिका खंडामध्ये असलेले जे वेगळे देश आहेत त्या देशांशीसुद्धा भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आफ्रिका देशांमध्ये आता विकासाच्या बाबतीमध्ये आफ्रिकन देश मोठ्या वेगाने विकासाच्या दिशेने जात असताना भारताकडून अनेक महत्त्वपूर्ण सहकार्य या आफ्रिकन देशांना होत आहे. शिक्षण, कौशल्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या आफ्रिकन खंडातील असलेल्या देशांना भारत आज सहकार्य करत आहे. आणि याच दृष्टिकोनातून भारताला मात्र या आफ्रिकन देशाकडून ऊर्जेच्या बाबतीमध्ये असलेली ऊर्जेची गरज आहे ती भारताला या आफ्रिकन देशाकडून मिळते. कारण की आफ्रिकेतील देश हे ऊर्जा संपन्न असे देश आहे. इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान यासारख्या राष्ट्रांच्या वतीने भारताला ऊर्जा हे महत्त्वपूर्ण साधन मिळत असतं. आणि 2015 आफ्रिकन राष्ट्रांचा आणि भारताचा जी शिखर परिषद भारतामध्ये भरवली गेली होती, या शिखर परिषदेला आफ्रिका खंडातील सर्व 54 राष्ट्रांचे प्रमुख किंवा प्रतिनिधी त्या शिखर परिषदेला उपस्थित होते. आणि या शिखर परिषदेमध्ये भारत आणि आफ्रिका खंडातील देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवरती करार झाले. हवामानातला बदल हा त्यातला एक महत्त्वाचा घटक होता. दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या होती. तसेच या आफ्रिका देशांमध्ये असलेली सागरी चाचेगिरी हा जो समस्या आहे, सागरामध्ये असलेले लूटमार किंवा सागरी चाचेगिरी आपण ज्याला म्हणतो, अशा महत्त्वपूर्ण समस्यांवरती या शिखर परिषदेमध्ये चर्चा झाली. यानंतर आपण पाहणार आहोत भारत आणि इंडो पॅसिफिकमध्ये जपान, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अशा प्रकारचे राष्ट्र येत असतात. आणि या राष्ट्रां आणि भारतामध्ये जे करार झाले ते तंत्रज्ञानाच्या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण करार झालेले आहेत. जपानसारख्या राष्ट्राकडून भारताला रेल्वे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींमध्ये जपानने भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. भारताला सागरी सुरक्षेच्या विकासाच्या संदर्भामध्ये आर्थिक आणि तंत्रज्ञानाची मदत ह्या इंडो पॅसिफिक राष्ट्रांकडून आपल्याला होत असते. आणि या राष्ट्रांच्या मदतीनेच भारत पर्यटन, कला संस्कृती, तस्करी विरोधातील मोहीम अशा वेगवेगळ्या संदर्भामध्ये भारत हा प्रगती करत आहेत. अशा पद्धतीचे भारताचे युरोपियन राष्ट्र, आफ्रिका खंडातील राष्ट्र आणि इंडो पॅसिफिकमध्ये असलेले राष्ट्र या सगळ्या राष्ट्रांमध्ये भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. धन्यवाद.